मैत्रिणींनो, शीतल डिलिशियस किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पनीर पिझ्झा, जो लहान मोठ्यांना खूप आवडतो, मनापासून खाता। चला तर आता आपण सुरुवात करूया पनीर पिझ्झा। पिझ्झा बनवण्यासाठी आपण एक मोठी आकाराची सिमला मिरची घेतलेली आहे व एक कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे, व एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यासाठी आपण पनीरचे क्यूब्स घेतलेले आहे। आता आपण पॅन गॅसवर गरम करण्यास ठेवलेले आहे। एक चमचा आपण थोडस ऑइल टाकलेला आहे, ते थोडस गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये आपण कॅप्सिकम, कांदा, लाल सिमला मिरची ही आपण थोडीशी परतवून घेणार आहे। आता आपण ही भाजी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे, जास्त काही फ्राय करायची नाही, थोडीशी कच्ची चांगली लागते पिझ्झावरती। त्यामध्ये आपण आवडीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत व आपण त्यामध्ये पिझ्झा मसाला थोडासा त्यामध्ये एक चमचा सोया सॉस, मुलांना आवडतं म्हणून आपण सोया सॉस एक चमचा टाकून घेणार आहे। व आता आपली ही पिझ्झा भाजी रेडी आहे। पिझ्झा बेस असा घेणार आहे, त्यावर आपण शेजवान चटणी ह्या प्रकारे लावून घेणार आहे। आपण शेजवान चटणी लावून घ्यायची आहे व आपल्या आवडीनुसार केचप टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। माझ्या मुलींना केचप टाकून आवडतो म्हणून मी केचप वापरणार आहे। केचप पण असा पसरून व्यवस्थित घ्यायचा आहे। यावर आता आपण भाजी आपण तयार केलेली आहे ती आपण अशी व्यवस्थित पसरून घेणार आहे। आता आपण भाजी व्यवस्थित टाकून घेतलेली आहे व त्यावरती आपण पनीरचे क्यूब असे ठेवून घेणार आहे। त्यावर आता आपण चीज असं व्यवस्थित पसरून घेणार आहे। तवा तापत ठेवलेला आहे, त्यावर आपण असं मीठ टाकून घेणार आहे। व्यवस्थित पसरवून घ्यायचं, त्यावरती अशी प्लेट ठेवून घेणार आहे। आता आपण यावर हे झाकण असं ठेवून घेणार आहे, त्यावरती हा पिझ्झा स्लो वरती असा ठेवणार आहे, वरतून झाकण ठेवून देणार। पिझ्झा झालेला आहे, तो आपण आता ताटामध्ये काढून घेणार आहे। आता आपण त्यावर पिझ्झा मसाले टाकून घेणार आहे।
आता आपण सगळे मसाले टाकून घेतलेले आहे, चिली फ्लेक्स वगैरे। आता आपला पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे। पिझ्झा म्हटलं की माझ्या मुली फार मला हसतात, त्या नेहमी म्हणतात मम्मी पिझ्झा बोल, पण मी पिझ्झाच बोलते। तर तुमच्या भाषेमध्ये पिझ्झा आणि माझ्या भाषेमध्ये पिझ्झा, तर तो तयार झालेला आहे खाण्यासाठी। कसा वाटला तो मला कमेंट मध्ये कळवा।